बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत. आता बातम्या पाहूया विस्तारानं. पशुखाद्याची वाहतूक करताना प्रत्यक्ष अंतरापेक्षा जास्त अंतर दाखवून सुमारे 35 लाख रुपये लाटल्याचा प्रकार गोकुळच्या पशुखाद्य कारखान्यात उघडकीस आलाय. गोकुळच्या वाहतूक संस्था संघातील एका पदाधिकाऱ्याचा त्यामध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय. दरम्यान हा घोटाळा उघड झाल्यानंतर पशुखाद्य विभागातील 2 कर्मचाऱ्यांवर हे प्रकरण ढकलण्यात आलंय. मात्र त्यापैकी एका कर्मचाऱ्यानं आत्महत्येची धमकी दिल्यावर घाबरलेल्या पदाधिकाऱ्यानं अपहाराची रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान या अपहाराची सोशल मीडियावर चर्चा रंगल्यानं गोकुळच्या संचालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. करवे तालुक्यातील गडमुडशिंगी इथं गोकुळ दूध संघाच्या पशुखाद्याचा कारखाना आहे. मागणीप्रमाणे या कारखान्यातून जिल्ह्यातील दूध संस्थांना पशुखाद्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीचं प्रत्यक्ष अंतर आणि वाहतूक संस्थेनं कागदोपत्री सादर केलेलं अंतर यामध्ये मोठी तफावत आढळली आहे. कागदोपत्री जादा अंतर दाखवून वाहतूक संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यानं पशुखाद्य विभागातील एका अधिकाऱ्याच्या संगनमतानं सुमारे 35 लाख रुपयांची लूट केल्याचं उघड झालंय. अंतरामध्ये गोलमाल करणाऱ्या वाहतूक संस्थेच्या संघातील संबंधित पदाधिकाऱ्यांना हे प्रकरण दोघा कर्मचाऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे संतप्त झालेल्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्येची धमकी दिल्यावर पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणाचा जास्त गाजावाजा होऊ नये आणि चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी त्या पदाधिकाऱ्यानं अपहाराची रक्कम भरण्यासाठी गडबड सुरू केली आहे. मात्र सोशल मीडियावरून ही घटना व्हायरल झाल्यामुळे गोकुळचे संचालक अस्वस्थ झालेत. वाहतूक संघ आणि पशुखाद्य विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांनी विविध प्रकारे डल्ला मारून मोठी माया जमवल्याची चर्चाही सुरू आहे. मात्र गोकुळच्या सत्तेची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्या नेत्यांच्या दहशतीमुळे बरेच संचालक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. सत्तेवर येताना पारदर्शी कारभाराचं आश्वासन दिलेल्या गोकुळच्या नेत्यांनी पशुखाद्याच्या अपहाराची माहिती पारदर्शीपणे उघड करावी अशी मागणी होती आहे.